हाय फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना। मी साधना आपलं मनापासून स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत घरातील आणि किचनमधील छोट्या छोट्या कामांमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या किचन आणि होम टिप्स। सर्वात पहिली टिप्स आहे आपली दुधाविषयी। सकाळी सकाळी घाई गडबडीच्या कामामध्ये सगळ्यात पहिलं काम असतं दूध गरम करायचं, आणि दूध हे नेहमी उतू जातंच जर आपलं लक्ष गेलं नाही तर। आपण इतर दुसऱ्या कामामध्ये लागतो दूध गरम करायला ठेवून, आणि तेव्हा नक्कीच दूध उतू जातं। दूध उतू जाऊ नये म्हणून आपण एक छोटंसं काम करायचं आहे। जेव्हा दूध पातेल्यामध्ये काढून घेतो तेव्हा पातेल्याच्या कडांना आपल्याला एक बोट तुपाचं लावायचं आहे। पाहू शकता मी थोडंसं बोट तुपामध्ये बुडवून घेतलेलं आहे, आणि पातेल्यांच्या कडांना आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे। चोळून घेतल्यानंतर आपल्याला हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आणि आरामात हे गॅसवर उकळून द्यायचं आहे। आणि तुम्ही थोड्याच वेळात पाहू शकता गॅस तर आपला नेहमी कमीच असतो, आणि आपण फक्त दुधाकडे बघत राहू नाही शकत आहे, आपल्याला दुसरीही कामं असतात। पण असं तूप लावल्यामुळे दूध तिथे होल्ड होतं आणि उतू जात नाही, यामुळे तुमचं वाढीव काम नक्कीच कमी होईल। आणि दूध गरम होत आहे तोपर्यंत तुम्ही दुसरीही कामं अगदी आरामात करू शकता। यानंतरची टिप्स आहे अशा टॅगविषयी। जेव्हा आपण नवीन कपडे आणतो तर त्या नवीन कपड्यांना असे ब्रँडचे टॅग असतात, याचं पेपर खूप चांगलं असतं, आणि हे टॅग तुम्ही फेकून न देता ह्याचा खूप चांगल्या प्रकारे वापर किंवा उपयोग करू शकता। तर पाहू शकता इथे दोन टॅग आहे, त्याचा पेपर खूप मजबूत असतो आणि खूप छान असतो। तर याला आपण होल करून घ्यायचे आहेत, आणि होल केल्यानंतर आपल्याला या टॅगमध्ये लावायचे आहेत आपले मोत्यांचे किंवा फॅन्सी इयरिंग। तर इथे तुम्ही छोटे मोठे कुठलेही इयरिंग्स लावू शकता। यामुळे काय होईल की आपले इयरिंग्स एकतर ऑर्गनाईज राहतील, आणि दुसरं म्हणजे इकडे तिकडे पसरणार नाहीत, आणि याचे स्टोन वगैरे असतात तेही पडणार नाही। तुम्ही असं ऑर्गनाईज करून ठेवलं तर या पेपरचाही छान उपयोग होईल आणि आपले इयरिंग पण खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज राहतील। तर या टाकाऊ वस्तूपासून आपली एक टिकाऊ वस्तू झालेली आहे। तर असा पेपर फेकून देण्यापेक्षा जर आपण याचा छान यूज केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल। यानंतरची टिप्स आहे आपली अगरबत्तीविषयी। आपल्या घरात जेव्हा पूजा असते किंवा नेहमी जेव्हा पूजा करायची असते, कधीकधी आपल्याला अगरबत्तीचं स्टँड मिळत नाही किंवा आपल्याला जास्त अगरबत्त्या लावण्याची जेव्हा गरज पडते, एखाद दोन रूम असतील आणि तिथे काही स्टँड नसतं, तेव्हा आपल्याला घ्यायचं आहे एक नेल कटर। इथे पाहू शकता मी एक नेल कटर घेतलेला आहे। त्या नेल कटरला हँग करण्यासाठी एक होल आहे, तर पाहू शकता मी इथे एक ठेवलेलं आहे नेल कटर, आणि जे होल आहे त्या होलमध्ये आपल्याला या अगरबत्तींना घुसवून घ्यायचं आहे। यामुळे आपलं एक छान अगरबत्ती स्टँड किंवा एक छान अगरबत्तीचं एक ऑर्गनायझर तयार होईल, आणि तुम्ही हवं तिथे हवं तेव्हा असं हे अगरबत्तीला तुम्ही स्टँड करून ठेवू शकता। अजिबात हलणार नाही, पडणार नाही, आणि 3 ते 4 अगरबत्त्या यामध्ये आरामशीर बसतात। पाहू शकता मी इथे लावलेलं आहे। यानंतरची टिप्स आहे घरातल्यांचा ओरडा खाण्यापासून वाचण्याची। आपण एखाद्या कामामध्ये गुंतून जातो आणि त्याच वेळेस आपण जर भात ठेवलेला असेल आणि एखाद दोन शिट्ट्या जास्त झाल्या तर भातातून करपटवास किंवा कुकरमधून करपटवास यायला लागतो। त्यावेळी अजिबात गोंधळून न जाता कुकर आपल्याला डायरेक्ट धरायचा आहे नळाखाली। नळाखाली धरल्यामुळे त्यामध्ये काय होईल की कुकिंग प्रोसेस त्याची थांबली जाईल आणि त्याचा प्रेशरही निघून जाईल। यानंतर आपल्याला कुकर खोलायचा आहे, आणि जर जास्तच वास येत असेल तर आपल्याला यामध्ये ठेवायचे आहेत काही कांद्याचे स्लाइस किंवा कांद्याच्या फोडी। यामुळे करपटपणा आपला भाताचा करपटपणा नक्कीच कमी होईल आणि तुम्ही घरच्यांचा ओरडा खाण्यापासून नक्कीच वाचणार आहात। यानंतरची टिप्स आहे आपली बांगड्यांविषयी। आपल्या घरामध्ये अशा जुन्या पुराण्या किंवा आपल्याला येत नसणाऱ्या बांगड्या भरपूर साऱ्या पडलेल्या असतात, तर त्यातल्याच आपल्याला काही बांगड्या घ्यायच्या आहेत। तर इथे मी काचेच्या बांगड्या घेतलेल्या आहेत। तर तुम्ही शक्यतो या ऑर्गनायझरसाठी मेटलच्या किंवा स्टीलच्या बांगड्या असतील तर अति उत्तम। मी दाखवण्यासाठी इथे तुम्हाला काचेच्या बांगड्या घेतलेल्या आहेत। काचेच्या बांगड्यांनी छान बनतं, पण शक्यतो मेटलच्या किंवा स्टीलच्या बांगड्या घ्या। माझ्याकडे इथे पाहू शकता मी इथे 5 बांगड्या घेतलेल्या आहेत। 5, 6, 7 कितीही बांगड्या घेऊ शकता, किंवा 2 असतील तरीही चालतील। तर इथे बांगड्यांना मी इथे एक डेकोरेटिव्ह टेप लावून घेत आहे। तर तुमच्याकडे सेलो टेप किंवा कुठलाही पॅकिंग टेप असेल तर तो तुम्ही इथे याला लावून घ्यायचा आहे। तर पाहू शकता मी कशाप्रकारे लावत आहे। लावून झाल्यानंतर पाहू शकता इथे किती सुंदर दिसत आहे। हे एक आपलं ऑर्गनायझर झालेलं आहे। आता या ऑर्गनायझरचा आपल्याला काय उपयोग आहे ते पाहणार आहोत।
कुठेही भिंतीला एखादं हँगिंग किंवा एखादं हुक असेल तिथे आपल्याला हे लटकून ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्ही तुमचे हेअर क्लिप, क्लच किंवा इथे पाहू शकता मी कानातल्या रिंगासुद्धा अडकवलेल्या आहेत. तर यात अजूनसुद्धा जागा आहे, अजूनसुद्धा यामध्ये क्लच किंवा क्लिप्स बसू शकतात. यानंतरची टीप आहे आपल्या प्लॅस्टिक बॉटलविषयी. आपल्या घरामध्ये बिसलरीच्या टाकाऊ भरपूर साऱ्या प्लॅस्टिक बॉटल असतात, तर फेकून देण्यापेक्षा आपण एक त्याचं एक सुंदरसं छानसं ऑर्गनायझर करणार आहोत. तर पाहू शकता इथे मी एक मोठ्या आकाराची बिसलरीची बाटली घेतलेली आहे आणि तिला एक मधोमध मी कटरच्या मदतीने कट लावून घेत आहे किंवा तिला राऊंडमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हिला कट करायचं आहे. कट करताना थोडंसं वाकडं तिकडं कट झालेलं आहे आणि कुठे शार्प तर कुठे खोल असं झालेलं आहे, तर मी कात्रीच्या मदतीने हिला एक राऊंड शेप देत आहे आणि एक्स्ट्राचा भाग याचा काढून घेत आहे. तर पाहू शकता इथे आपली छान राऊंडमध्ये कट झालेली आहे बाटली. आणि इथे मी दोन छोट्या बाटल्यांना सेम मधोमध कट करून घेतलेलं आहे. तर तुम्ही सेम तिन्ही एकसारख्या बाटल्या घेऊ शकता, छोट्या किंवा मोठ्या. पण माझ्याकडे दोन छोट्या होत्या आणि एक मोठी होती, तर मी त्यांना अशा प्रकारे कट केलेला आहे. आणि इथे एक कार्डबोर्ड घेतलेला आहे, तर हा कार्डबोर्ड एका जुन्या फ्रेमचा होता, तर तोही फेकून देण्यापेक्षा म्हटलं याला एक छान उपयोगात आणता येईल. तर पाहू शकता त्या कार्डबोर्डला मी बाटल्यांची एक साईज घेऊन कट केलेला आहे आणि तो पुठ्ठा थोडा खराब होता, तर तो आणखीन थोडा सुंदर दिसावा म्हणून यावर मी एक कलरचा पेपर लावत आहे फेविकॉलच्या मदतीने. कार्डबोर्डला थोडासा फेविकॉल लावून घेणार आहे आणि त्यावर हा रंगीत पेपर चिकटवणार आहे. यामुळे काय होईल, आपण जुन्या वस्तूंपासून किंवा खराब वस्तूंपासून एक ऑर्गनायझर बनवत आहोत, तर जे ऑर्गनायझर बनवत आहोत ते दिसायलाही सुंदर दिसावं यासाठी मी यावर पेपर लावत आहे. पेपर नाही लावला तरी काही हरकत नाही. यानंतर आपल्याला ह्या चिकटवलेल्या पेपरवर ह्या बाटल्या चिकटवून घ्यायच्या आहेत. तर या बाटल्या फेविकॉलने चिकटल्या जाणार नाही, तर यासाठी आपल्याला लागणार आहे फेविस्टिक. तर बाटलीच्या बुडाला आपल्याला फेविस्टिक लावून घ्यायचं आहे. पाहू शकता एक मोठ्या बाटलीला लावलेला आहे आणि नंतर मी छोट्या बाटल्यांना फेविस्टिक लावून चिकटवत आहे. तर पाहू शकता मी कशाप्रकारे याला फेविस्टिक लावत आहे. आणि एकदम मधोमध आपल्याला हे सगळं लावून घ्यायचं आहे. थोड्या वेळ असं सुकून द्यायचं आहे आणि सुकल्यानंतर आपल्याला हे उलटं करायचं आहे. उलटं केल्यानंतर आपण याला एक चांगलं स्टँड होण्यासाठी याच बाटल्यांच्या झाकणांचा वापर करणार आहोत. का तर हा पुष्टा आहे आणि थोडंसं पाणी लागल्यामुळे खराब होऊ शकतो. जर असं बाटल्यांनी आपण याला थोडीशी हाईट दिली किंवा स्टँड केलं तर आपलं ऑर्गनाईज जास्त काळ टिकू शकतं. तर हे झाकणं आपल्याला फेविकॉलच्या मदतीने या कार्डबोर्डवर चिकटवून घ्यायचे आहेत. यामुळे काय होईल, आपलं ऑर्गनायझर छान स्टँड राहील. तर पाहू शकता इथे मी त्यांना चिकटवून घेतलेलं आहे. यानंतर आणखीनच सुंदर दिसावं म्हणून जर घरात उपलब्ध असेल तर तुमच्या घरात मुलं असतील तर त्यांच्याकडे असे काही स्टिकर्स असतात, अगदी स्वस्तात मिळणारे हे स्टिकर्स आहेत. मुलांचे काही प्रोजेक्ट वगैरे बनवताना असे स्टिकर उपलब्ध असतात, तर थोडेसे त्या बाटल्यांवर चिकटवून घ्यायचे आहेत. आणि आप तयार झालेलं आहे आपलं सुंदरचं स्वस्तातलं ऑर्गनायझर. यामध्ये तुम्ही कंगवे, तुमचं जेही मेकअपचं सामान आहे ते तुम्ही आरामात यामध्ये ठेवू शकता. आणि तुम्ही हवं तर यामध्ये किचनचं सामानही, चमचे किंवा पळ्या उलताणं, हे सुद्धा चाकू सुऱ्या हे सुद्धा आरामात ठेवू शकता. पाहू शकता तयार झालेलं हे प्लास्टिकच्या बाटल्यांपासून आपलं एक सुंदरसं ऑर्गनायझर. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजच्या यूजफुल टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत.